नमस्कार, मी अजिंक्य देव गायकवाड, महाप्रक्षेपणमध्ये आपलं स्वागत. राज्यस्तरावर आपल्या विजयाचा ध्वज लहरवणाऱ्या त्या साईबाबा संस्थांच्या चांदण्यांसाठी कर हर मैदान फते. नागपूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये या विद्यार्थिनींनी बाजी मारली असून या विद्यार्थिनींची आता नॅशनलसाठी निवड झालेली आहे. कुमारी धुमसे अनिशा या विद्यार्थिनीनं 3 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. वरिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी दाभाडे या विद्यार्थिनीनं 10 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. तसेच गायत्री ठाकरे या विद्यार्थिनीनं 100 मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आम्ही नागपूर येथे गेलो, तेथे आम्ही राज्यस्तरीय स्पर्धा खेळलो आणि आम्हाला मार्गदर्शन बाबरसनी केलं आम्ही आणि आम्हाला प्रोत्साहन त्यांनी दिलं, म्हणून आज आम्ही इथं आहोत. आणि आम्ही आता इथून पुढे आम्ही आता नॅशनल पण खेळायला जाणार आहोत, त्याच्यामुळं बाबासाहेबांचं धन्यवाद. माझ्या कॉलेजचे नाव श्री साहेबा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंदिर नागपूर येथे फेडरेशन राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. यामध्ये 3000 विद्यार्थी सहभागी झाले आणि माझा इव्हेंट हा भालाफेक होता. भालाफेकमध्ये 17 विद्यार्थी होते. 17 विद्यार्थ्यांमधून माझा 4th लागला. नेक्स्ट टाईम पुन्हा प्रयत्न करेन आणि मला ह्यावेळेस राज्यस्तरीयपर्यंत खेळायला भेटलं आहे. नेक्स्ट टाईम मी नॅशनलपर्यंत जाईन अशी अपेक्षा करते. माझा 100 मीटर हर्डल्स हा इव्हेंट होता. त्या इव्हेंटमध्ये पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यातील भरपूर असे विद्यार्थी आलेले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांचा त्यामध्ये सहभाग होता आणि यश मिळालं याचा आनंद आहे. कारण ते यश खरं तर बाबर सरांमुळे मिळालं, कारण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कोचिंग केलं. आणि केवळ बाबर सरांमुळेच नव्हे तर शाळेच्या सपोर्टमुळे म्हणजेच कॉलेजच्या सपोर्टमुळे हा यश मिळाला असं मला आम्हाला वाटतं. आणि हे यश मिळाल्यानंतर खरंच खूप आनंद होते, कारण सिलेक्शन आमचं नॅशनलसाठी झालेलं आहे आणि आमचं पहिलं नॅशनल असल्यामुळे हे यशाचं खूप आनंद होतो. नागपूर या ठिकाणी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये शिर्डीतील 4 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये मोनी कवाने भालाफेक, गायत्री ठाकरे 100 मीटर हर्डल्स, वैष्णवी रावडे 10 किलोमीटर चालणे आणि अनिशा धुमसे 3 किलोमीटर चालणे या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी घवघवीत अशा पद्धतीचं यश मिळवलेलं आहे. त्याच्यामध्ये अनिशा धुमसेनं 16 वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. वैष्णव वाणी हिनं 10 किलोमीटर चालण्याच्या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि गायत्री ठाकरे हिनंसुद्धा 100 मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि या यशामध्ये त्यांचं श्रम फार महत्त्वाचं. नॅशनल स्पर्धांसाठी निवड झालेल्या या विद्यार्थिनींना साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं अनंत कोटी शुभेच्छा. अजिंक्यदेव गायकवाड, महाप्रक्षेपण, शिर्डी.